नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। विधानमंडल माझे अतिशय जवळचे मित्र आदरणीय आमदार नितेंद्र ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील, नालासोपाराचे आमदार श्री क्षितिज ठाकूर, सहकार क्षेत्रामध्ये गुणात्मक बदल व्हावा आणि सहकार क्षेत्राची वाढ व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करणारे सहकार भारतीचे सरचिटणीस डॉ उदय जोशी, माजी अध्यक्ष माझे मित्र यशवंत पाटील, वर्तमान अध्यक्ष आदरणीय महेश देसाई, सर्व संस्थापक सदस्य, त्याचप्रमाणे बँकेचे सगळे संचालक मंडळी, बँकेचे कर्मचारी, बँकेचे भागधारक आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, नितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की मी करोडो रुपयाची कामं करतो पण एवढ्या हजार करोडमध्ये असलेल्या या बँकेच्या कार्यक्रमाकरता का आलो, याचं खरं उत्तर असं आहे की मी माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये जो अडचणीचा काळ होता त्यावेळी साखर कारखाना उभं करण्याचं ठरवलं, त्यावेळी ज्या कॉपरेटिव्ह बँकांनी, कारण राष्ट्रीयकृत बँकांना साखर कारखान्यांना लोन देण्याकरता बंदी होती, त्यावेळी ज्या सहकार बँकांनी मिळून मला आम्हाला कर्ज दिलं त्यापैकी एक वसई जनता सहकारी बँक, म्हणजे मला या गोष्टीचं नेहमी वैषम्य वाटतं की जेव्हा गरज असते तेव्हा आपण छोट्या लोकांकडनं काम घेतो आणि आता आमच्याकडे 1500 कोटी कर्ज आहे। जसं जसं आमचा धंदा वाढला तिकडले आम्ही कॉपरेटिव्ह बँक सोडली, राष्ट्रीयकृत बँकेत केलं, आता राष्ट्रीय बँक सोडून विदेशी बँकेत चाललो, कारण व्याजाला जर कमी आता खरं म्हणजे। पण एक गोष्ट महत्वाची आहे की मी ज्याचं पालन आपल्या आयुष्यात केलेलं आहे की आयुष्यात ज्या माणसाने आपल्याला अडचणीच्या काळात मदत केली, ज्या माणसाने, ज्या संस्थेने आपल्याला ज्यावेळी आपण पुढे होतो त्यावेळी आपली आठवण ठेवली, ज्या मित्रांनी कठीण काळामध्ये मदत केली, सहकार्य केलं, प्रेम दिलं, त्यांना आयुष्यात आपण चांगल्या स्थानी असताना कधीही विसरता कामा नये, ही गोष्ट। मी पोस्टल चिकटवण्याचं काम केलं, त्यावेळी भिंतीवर पोस्टर चिकटवायचे, माझा हस्ताक्षर खूप खराब होता आणि त्यामुळे एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून मी ती जी चिक्की होती ती त्या पोस्टरच्या मागे लावायचं काम करायचं आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या लाईनमनला चहा पाण्याचे पैसे देऊन त्याची शिडी आणायचं आणि शहरामध्ये रात्री पोस्टर चिकटवण्याचं काम करायचं। मी कधी माझा बायोडाटा छापला नाही, कोणाच्या गळ्यात हार घातला नाही आणि आपलंही कटआउट लावलं नाही आणि कोणाच्या कटआउट लावायला मी कुठलेही पैसे कधी खर्च करत नाही। मला कधी कधी याचं आश्चर्य वाटतं की मी आता 40 वर्ष झाले कुठे ना कुठे पदावर आहे, पण मी जॉर्ज फर्नांडिस यांना बऱ्याच बाबतीत आपलं ऐकवण म्हणतो, त्यांची राहणी, त्यांचं वागणं, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची संघर्ष करण्याची, गरीब माणसाकरता संघर्ष करण्याची प्रवृत्ती मी जवळून बघितली। जेव्हा मला, मी मंत्री असताना एकदा आले होते बलबारीला, मी राहत होतो, मला म्हणाले नितीन तुला वेळ आहे का, चल माझ्या बरोबर, कुठे चालले म्हणे गिरगावमध्ये, मला भारताचा जरा ट्रीटमेंट घ्यायची आहे आपण घेऊ, मी त्यांच्याबरोबर तिथे गेलो, त्यावेळी ते संरक्षण होते, साध्या गाडीत होत्या,
तिथून ट्रीटमेंट घेतल्यावर मला म्हणाला चल आपण चहा पिऊ. चहा पाव खाल्ला आम्ही आणि गप्पा मारल्या आणि मी गेलो. त्यामुळे रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व आणि म्हणून मला नागपूरला मी 40 वर्ष आमचा महापौर आमचा जिल्हा परिषद आमची नगरसेवक आमचे आमदार आमचे पण माझ्या स्वागताला कोणी येत नाही वेगळा. आणि आला तर मी त्याला एवढं दाखवतो की तुला काम धंदा नाही का कशाला तुला. खरं म्हणजे आता मजबुरी आहे की माझ्या मी झेड प्लस सिक्युरिटीमध्ये असल्यामुळे मी नेहमी म्हणायचं की माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही पण आता कुत्रा यायला कारण तो राम पथकवाला कुत्रा मी यायच्या फिरतो. जीवनामध्ये आज जे काही मी आम्ही आहोत हितेंद्रजी आमदार आहेत, शेतीचा आमदार आहे, शेतीच खूप हुशार आहे पण तो कितीही हुशार असला आणि कितीही मोठा असला तरी त्याला जी विरासत मिळाली आहे हितेंद्र ठाकूरांची ही सगळ्यात महत्वाची. म्हणून या सगळ्या याच्यामध्ये एकनाथ पाटलांची मला विशेष रूपाने आठवण आणि जेव्हा मी या बँकेचं नाव पाहिलं म्हणलं मी नक्की आहे. आज राजकारणामध्ये आम्ही खूप मोठे झालो. ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीत आलो त्यावेळी पहिल्यांदा मी जेव्हा पुण्याला गेलो होतो मिटिंगला तर माझे मी युनिव्हर्सिटी स्टुडंट डिटेल होतो तर माझे मित्र होते डॉक्टर श्रीकांत जिचका ते त्यावेळी गृह राज्यमंत्री होते आणि गाडीतून उतरल्यानंतर मी पुस्तक खांद्यावर घेऊन लक्ष्मणराव मानकर जे भंडारा गोंदियाचे खासदार होते ते जनरल सेक्रेटरी होते तर त्यांना फर्स्ट क्लास मध्ये जाताना एक माणूस फुकट नेता येत होता त्यांच्यावरून मी आलो होतो आणि जेव्हा मी ते घेऊन निघालो तर मागून जिचका आणि त्यांनी त्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थिती काही चांगली नव्हती तर त्यावेळी स्वाभाविकपणे श्रीकांत जिचकारांनी मला बघितलं आणि थांबवलं ते म्हणाले माझ्यावर पोलीसवाला याच्यावरती सामान दे तुला नाही दे प्लीज घेऊन जातो. मग नितीन तुला एक गोष्ट सांगितलं म्हटलं काय म्हणजे यू आर ए गुड मटेरियल तू खूप चांगला आणि कर्तृत्ववान माणूस आहेस पण तुला ज्या पक्षात आहे त्या पक्षाला काही भविष्य नाही तू तुझा पक्ष सोड काँग्रेसमध्ये ये मग तुझं करिअर उठून नाही. मी म्हणलं डॉक्टर मी विहिरीत जीव देईन पण मी माझा पक्ष कधी सोडणार नाही. आणि बाहेर आल्यानंतर मी बघितलं तर पुणे स्टेशनच्या बाजूला काळ्या भिंतीवर त्यावेळी गदी मारगूळकरांचे चिरंजीव व्यंकटेश मारगूळकर काँग्रेस पक्षाकडून उभे होते आणि त्या भिंतीवर लिहिलं होतं पर्याय पर्याय म्हणून ओरडता कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन. मी ते बघितल्यावर मला हसू यायला आणि वाईट येईल पण एक गोष्ट खरी आहे की विद्वान विदुषी अनु दस्तूर यांनी लिहिलेलं एक पुस्तक मला वाचलं आणि ते मी आयुष्यात लक्षात ठेवलं की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा काळी कचरा आणि मेलेला मासा जो असतो तो प्रवाहाबरोबर वाहत जातो जो जिवंत मासा असतो तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो हेच माणसाच्या जिवंत प्रवाहावर असतो. त्यामुळे कधी यश असेल कधी अपयश असेल कधी आनंद असेल कधी दुःख असेल कधी जय असेल कधी पराजय असेल पण आपण चालत राहायला पाहिजे आत्मविश्वासाने. संकट येतातच पण संकटावर मात करून जे जिंकतात तेच खऱ्या अर्थाने लढाई जिंकतात. आणि म्हणून मला बँकेच्या बाबतीमध्ये जो हितेंद्र ठाकूर यांनी सल्ला दिला तो महत्वाचा. बँकिंग हा बिझनेस आहे आणि त्यामुळे 100% लोन दिल्यानंतर 25-30% फेल होणारच. जसं आम्ही निवडणुका लढतो तर आम्ही जे आता ज्या पक्षाच्या निवडणुका हरतच होतो मग हारणाऱ्या माणसाला का पार्टीच्या बाहेर काढायचं का. फक्त एकच बघितलं पाहिजे की बोनाफाईड मिस्टेक्स आहेत की मॅलाफाईड मिस्टेक्स आहेत.
हेराफेरी केली आहे का, कुठे कागदपत्र दिले आहेत का, तर कठोर कारवाई केली पाहिजे. पण अडचणीत कोण नाहीये. ज्यावेळी आम्हाला बँकेने पैसे दिले आम्ही अडचणीत होतो, पण हळूहळू आम्ही त्यातून मार्ग काढला. आता काही प्रॉब्लेम नाही, आता 1000 कोटी पण कर्ज मिळते. त्यामुळे बोनाफाईड आणि मॅलाफाईड इंटेन्शन चेक केले पाहिजे, कागदपत्र व्यवस्थित केले पाहिजे. उदय जोशींना माहिती असेल की बऱ्याच कॉपरेटिव्ह बँकांनी लोन दिलं पण कागदपत्र कुठे नाही. व्हॅल्यू जी होती 1 लाखाचा लोन आणि जे मॉर्गेज ठेवलं जी किंमत 25,000, त्या प्रॉपर्टीचे बरोबर नव्हती. भलतीकडे इम्पोर्ट नव्हतं, त्यामुळे ताब्यात नव्हती. त्यामुळे नियमाचं पालन केलं पाहिजे, पण निर्णय पण धडाक्याबाजी घेतले पाहिजे. म्हणजे मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री आहे, मी खूप 10 वर्षाला प्रयत्न करतो, ऍक्सिडेंट होऊ नये, थोडा कमी व्हावे, पण नाही यश मिळालं. सगळ्या याच्यात मिळालं पाहिजे, यात नाही मिळालं. पण रस्त्यावर ऍक्सिडेंट होतात म्हणून रस्त्यावरून जाणं थोडी बंद करायचं असतं, काळजी घ्यायची असते, ब्लॅक स्पॉट इम्प्रूव्ह करायचे असतात, नवीन मोठ्या रस्त्याचं रुंदीकरण करायचं असतं, रूल्स ऑफ द रोड पाळायचे असतात. पण रस्त्याने जाणंच बंद करणं हा तो उपाय नाही आहे. मला बाळासाहेब ठाकरेंनी मी मंत्री असताना मला ऍक्रिलिकच्या शीटवर एक वाक्य लिहून एक दिला. मी त्यावेळी त्यांना भेटून निघालो आणि खाली उतरत होतो, तेवढ्यात त्यांच्यावर थापा नावाचा एक त्यांच्याबरोबर काम करायला सेवक होता. तो धावत होता, गडकरी साहेब, गडकरी साहेब, आप तो भुलावर साहेब. मी पुन्हा वरती गेलो, म्हणलं साहेब काय, नितीन इकडे हे बघ म्हणे, हा घे तुझ्या बाप्या टेबलावर तुझ्या ऍक्रिलिकच्या पेंट लिहिलं मला हातात दिली की तुझ्या कामाची आवड आहे. त्याच्यावर लिहिलं होतं आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, कायदा तोडायचा नाही, पण लास्ट लेवलवर ब्रेकिंग पॉईंट पर्यंत तो ब्रेक न होता ट्विस्ट करायचा आणि शेवटच्या ब्रेकिंग पॉईंट पर्यंत बेंड करून लोकांचं काम करायचा प्रयत्न करायचा, ही पॉझिटिव्ह वृत्ती आहे. आणि दुसरं एक आहे की पूर्ण पालन करू नका, पण मी माझ्या आयुष्यात देसाईंनी पालन करतो. जे विचार करून करून जे निर्णय घेतात ते कधी आयुष्यात मोठे होत नाही. ते नोकरीच करतात बँकेत नाहीतर सरकारी नोकरीत, पण जे हिमतीने काम करतात त्याला आमच्या राजकीय भाषेत जुगाडू म्हणतात, प्रामाणिक जुगाडू, फोकून काम करा. मी एवढे 1 लाख तुम्ही जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि बरेली बांद्रा आणि 55 मुद्दा जर काम सुरू केलं त्यावेळी माझ्याजवळ 5 कोटी होतं. आणि ज्यावेळी रिलायन्सचं टेंडर आलं होतं 3600 कोटीचं, म्हणजे आजचं जवळपास 35,000-40,000 कोटीचं, त्यावेळी मी ते रिजेक्ट केलं. माझ्यावर सगळे नाराज होते, धीरूभाई अंबानी पण नाराज झाले. आणि मी ज्यावेळी पुण्यात गेलो त्यावेळी पुणे विद्वानांचं शहर आहे, त्यांनी मला तिथल्या पत्रकारांनी विचारलं की तुम्ही हायवे बांधता, वरळी बांधता, सिलिंग प्रोजेक्ट बांधता, कंचा हॉटेल पण बांधता, तुमच्याकडे पैसे किती आहेत, पहिल्याची किंमत किती आहे, म्हटलं 5-6 हजार कोटी लागतील, तुमच्यावर किती पैसे आहेत, म्हणजे 5 कोटी होते. जोडत हसलेले एक कर्दळे नावाचे इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार होते, खूप चांगले मोठे पत्रकार निघून झाले. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही नेत्यांनी यावर काही बोलावं तर आम्ही छापावं अशी तुमची अपेक्षा आहे का. मग तुमच्याजवळ काय आवड आहे, तुम्ही म्हणता की हे सगळं होईल 2 वर्षात होईल, एवढं तुम्ही म्हणता कशाने होईल. तुम्ही त्यांना इंग्लिशमध्ये उत्तर दिलं होतं की देर इज अ बिल देर इज बिल आणि देर इज नो बिल, देर इज ओनली सर्वे, डिस्कशन, सेमिनार, कमिटी, सब कमिटी अँड डिसिजन बुक. आज करतो, उद्या करतो, बघतो, पाहतो. आता मला यांनी आत्ता निवेदन दिलं, आधी दिलं असतं तर मी हितेंद्र ठाकूरला आणि शितेंद्रला त्यांना सांगितलं असतं हे होते, हे होते, होते, हे होत नाही, हे होत नाही, हे होत नाही, हे होत जे होईल त्याच्यावर मी रिमार्क लिहून जाईन, काम झालं म्हणून सांगतो. म्हणजे
लोकांशी खोटे आश्वासन देणं, खोटं म्हणणं काही उपयोगाचं नाही. मी कधीच नाही म्हणून सांगतो, पब्लिकही सांगतो हे होत नाही. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या त्या बँकिंग ह्या व्यवसायामध्ये रिस्क घ्यावीच लागेल. पण रिस्क कोणत्या माणसाने केव्हा आणि किती रुपयाची घ्यायची हा प्रश्न. त्याचा विवेक, त्याचं संतुलन मेंटेन केलं पाहिजे, त्याशिवाय बँक वाढणार कशी. त्यामुळे येणाऱ्या काळात बँकेची गुणात्मक वाढही झाली पाहिजे आणि बँकेच्या प्रॉफिट पण वाढला पाहिजे. त्यामुळे या बँकेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं कॅपिटल काय आहे. पैसे नाही आहे, टेक्नॉलॉजी नाही आहे, विश्वसनीयता, प्रामाणिकपणा, इमानदारी, क्रेडिबिलिटी हे 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं कॅपिटल आहे. मी पण कॉपरेटिव्हमध्ये काम करतो, आमचं एक डिपार्टमेंटल स्टोअर आहे, त्याच्या 4 ब्रांचेस आहेत, 60 कोटी टर्नओव्हर. एका स्टोअरच्या उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींना मी बोलावलं. शरद जोशींचे माझ्यावर खूप प्रेम होतं आणि मी पण त्यांच्या विचाराला बऱ्याच गोष्टी अनुकूल होतो, त्यामुळे त्यांच्याकडनं समजून घ्यायचं. ते आल्यावर मी कॉपरेटिव्हवर सहकार भारती आम्ही सगळे मंडळी कॉपरेटिव्हच्या बिना सहकार नाही विकास, बिना संस्कार नाही सहकार, बिना सहकार नाही विकास सगळं सांगितलं. ते मला म्हणाले, नितीन एक गोष्ट लक्षात ठेव की सक्सेस इन कॉपरेटिव्ह इज नॉट अ सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह फील्ड, कॉपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन. सक्सेस इन कॉपरेटिव्ह इज अ सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह लीडरशिप. बँकेमध्ये कसे संचालक आहेत, बँकेचे कर्मचारी कसे आहेत, त्यांची विश्वसनीयता आणि प्रामाणिकपणा आणि ट्रान्सपरन्सी कशी आहे, त्या नेतृत्वावर त्या संस्थेचं यश अवलंबून आहे. एखाद्या शाळेला एक चांगला शिक्षक मिळतो, तो इतकं सुदृढ शाळेत नाच मेरिट येतात आणि तो रिटायर्ड झाल्यावर दुसरा शिक्षक आहे, तो शाळेतून मेरिट येणं थांबतो. आणि त्यामुळे खरी खरी आवश्यकता अशी आहे की सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना मिशन म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. पैसा कमावून धुरण नाही आहे. मी नेहमी राजकारणामध्ये मला अनेक वेळ मी अध्यक्ष होतो, मला अनेक वेळ मला आता भारतीय करतात माझं आयुष्य अर्पण करायचं. पण तुम्ही काय करता, माझं किराण्याचं दुकान होतं म्हणाय ते दिवाळ पेठलं. गरीब कोण आहे, आई वडील आहे, बायको आहे, मुलं तुमची पक्षाला गरज नाही. तुम्ही आपलं घर परिवार प्रामाणिकपणे नीट सांभाळा आणि ज्या दिवशी सांभाळ त्या दिवशी पार्टीचं काम करायला या, तोपर्यंत तुमची पक्षाला गरज नाही. तुम्ही तिथं तर घर सांभाळत नाही तर देश कसं सांभाळाल, राज्य कसं सांभाळाल, महापालिका कशी सांभाळाल. त्यामुळे नो फिलॉसॉफी कॅन बी टॉप टू एमपी स्टमक हे विवेकानंदांनी सांगितलं. पण राजकारण आणि समाजकारण पैसा कमावण्याचा धंदा नाही आहे. कॉपरेटिव्ह बँकेमध्ये कॉपरेटिव्ह मुवमेंटमध्ये काम करत असताना ही अडचण आहे. आमच्याकडे कॉपरेटिव्ह स्टोअरला खूप प्रॉफिट आहे, करोडोमध्ये झाला, पण संचालक कामच नाही करत, कारण अट्रॅक्शन काहीच नाही. कारण बाजारात गेले आणि चॉकलेट घेतलं तरी ते कॉम्प्युटर टेवटेव करते, फक्त चहा पाजतात त्याला, बिस्किट देतात. ते म्हणजे इतना नितीनजी इतना प्रॉफिट आहे, सब कुछ आहे, हमको क्या म्हटलं आपको कुछ नाही. कॉपरेटिव्ह ही मुवमेंट आहे, तुम्हाला तुमचं सांभाळून काम करायचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेच यश आहे की निस्पृह निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेनी समाजाच्या विविध क्षेत्रात समर्पित भावकाने काम करणारे लाखो करोडो कार्यकर्ते संघाने निर्माण केले, हीच त्याची सगळ्यात. आणि म्हणून हा जो संस्कार आहे हा वाढवण्याची गरज आहे. बँकेचे 50 वर्ष यशस्वी आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बँक अजून मोठी होईल. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे, आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे टपरीवाले हे सगळे, मी पण एमएसएमईचा मंत्री होतो आणि ती योजना केली आणि त्याच्यामध्ये आम्ही एक ट्रस्ट तयार केला इन्शुरन्सचा. तर आम्ही भारत सरकारतर्फे 15,000 कोटी रुपये दिले, त्याच्या बदल्यात बँकेत छोटे लोन आहेत ते आम्ही सिक्युअर केले. आणि या टपरीवाल्यांना 1.5 लाख कोटी लोन म्हटलं, 1.5 लाख कोटी
तुम्हाला आश्चर्य वाटेल याच्यातला एनपीए राईज रेट किती आहे 0.28%. सगळे गरीब माणसं इमानदारीने पैसे भरतात. महिला बचत गटाला पैसे दिले. महिला बचत गट प्रामाणिकपणे पैसे भरतात. गरीब आहे म्हणून तो डिसऑनेस्ट असं होत नाही आणि श्रीमंत आहे म्हणजे तो ऑनेस्ट असं होत नाही. माणसाची प्रवृत्ती वेगळी आणि त्यामुळे योग्य माणसाचा मी माझं एक फार मोठं चांगलं काम माझ्या तुम्हाला ते म्हणजे ई रिक्षा. आपल्या देशात 2 कोटी लोक माणूस माणसाला खिचायचा. 1 क्विंटलचा 2 क्विंटलचा 1 क्विंटलचा फक्त पाठीवर ठेवायचं आणि झारखंड आणि बंगालमध्ये आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये माणूस माणसाला खिचायचं खांद्यावर रिक्षा घेऊन खिचायचं. मला खूप वाईट वाटत. मी याच्या मागे लागलो याचं बिल आणलं त्याला सुप्रीम कोर्टापर्यंत केस झाली आणि या ई रिक्षाची सुरुवात देशात झाली आणि आज मला आनंद होतो की 2 कोटी लोक आज सायकल रिक्षाही चालवत नाही, कोणाला खांद्यावर घेऊन नेत नाहीत. आता ते मेकॅनिकल इलेक्ट्रिक ड्रिव्हन मेकॅनिकल रिक्षा चालवतात. त्यामुळे केवढी मोठी समाजामध्ये शोषण बंद होतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीला त्या ई रिक्षांना मी आग्रह केला नागपूरला. माझी पत्नी पण एका बँकेची अध्यक्ष. तर मी म्हटलं की ई रिक्षावाल्याला ती म्हटलं तुम्ही काही देऊन द्या 100-150 लोकांना. तिने मला पटकन तुमचं राजकारण बाजूला ठेवलं आमची बँक बघवण्या. तिने एका झटक्यात मला सांगितलं मी काही हस्तक्षेप करत नाही त्याचा. मी पुन्हा म्हटलं मला आहे की देऊन तर 50 लोकांना आणि मग मोठ्या मुश्किलीने माझा आग्रह करता 50 लोकांना त्यांनी लोन दिलं. 100% लोन मिळालं आणि आता त्यांनी 900 रिक्षांना लोन दिलं. आणि ही गोष्ट महितेंद्र ठाकूरला ती गोष्ट खरी आहे की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये हा गरीब माणूस जाऊ शकत नाही. कारण सहकारमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते असे सामान्यांमधले आहेत. तो आपल्या मोहल्ल्यात तिथे होता भाऊ मला लोन पाहिजे. आणि या गरीब माणसामध्ये खरं म्हणजे उदयजींना माझी विनंती आहे की सहकार बँकांनी सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट लोन देऊन समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन किती मोठं केलं याचंही पण मूल्यांकन केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की बँकेने आज हे पण सांभाळलं की जर प्रॉफिट झालं तर तो कोणाकरता? आदिवासींकरता. समाजातला तळागाळातला जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे त्या माणसाची आठवण ठेवली आणि दरवर्षी त्याला प्रॉफिटमधून मदत करतात ही जी सामाजिक संवेदनशीलता आहे, सामाजिक जबाबदारी आहे, ही सगळ्यात महत्वाची आहे. सोशल कॉन्शियसनेस आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मला अतिशय आनंद आहे की बँक जरी लहान असले तरी समाजाबद्दलचं ऋण जे आहे त्याची आठवण ठेवून समाजाला परतफेड करतात आणि म्हणून अनेक चांगले चांगले कार्यक्रम समाजोपयोगी बँक घेते, त्यांना मदत करते. याबद्दल बँकेच्या सर्व संचालकांना, पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन देतो. मला विश्वास आहे की ही बँक उत्तरोत्तर अशीच प्रगती करत आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमात मी हायवेबद्दल बोललं पण अनायसे हितेंद्र ठाकूर आणि आमदार म्हणजे की मी काहीच बोललो नाही. पहिली गोष्ट अशी आहे की हा जो रोड आहे हा गुजरातचा, मी पीडब्ल्यूडी मंत्री असताना त्याचं काम केलं होतं. मी याचं नाव डेथ ट्रॅक ठेवलं. भारतामध्ये अनेक रोड खराब आहेत पण याचे इतका कोणता माझी हिंमत नव्हती. रोड अनेकांमध्ये जायचो, ठाणे जिल्ह्यात जायचो, इतका ट्रॅफिक आहे. आणि त्यामुळे जे काही म्हणणार हितेंद्र ठाकूर तर बरोबर खूप ऍक्सिडेंट होतो. त्यामुळे आता या रोडवर मी नक्कीच तुम्ही सांगितलं काँक्रीटचा रोड बनवणार आहे पूर्ण. सध्या NH 41 त्याची जवळपास 600 कोटी रुपये किंमत आहे. 3 अंडरपासेस आहे, ब्लॅक स्पॉट रिमूव्हल आहे, स्ट्रीट लाईट आहे. एक काम त्यातलं प्रगतीपथावर आहे. 100 फूटवर ब्रिज आहे सर, 10 फूटवर ब्रिज आहे आणि रस्ते क्रॉस करण्याकरता
आणि हे काम आजपासून एक महिन्याच्या सुरू होईल असं मी दुसरं मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा माझ्या डोळ्यात दोन कल्पना होत्या कारण वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधण्याची संधी मला मिळाली त्याचवेळी माझी इच्छा होती की याला वसईपर्यंत न्यायची पण त्यावेळी काही मी नेऊ शकलो नाही मग मध्ये मी एक प्रपोजल तयार केला आमच्या डिपार्टमेंटने सांगितलं म्हणून आपण काही समुद्रातून आतून जात आहे त्या काय आम्ही एक इमेज टनेल लावतोय ब्रह्मपुत्र 12,000 कोटीची ती नदीच्या खालून त्याचाही प्रयत्न केला अभ्यास केला आणि मग ब्रिज करायचं ठरलं 1,00,000 कोटी रुपये लागणार मुंबई दिल्ली हायवे त्याला जोडायचे मी त्यावेळी महाराष्ट्र सरकारला प्रपोजल दिला आणि त्यांना एवढंच म्हटलं की याच्यावर लागणारा जीएसटी आणि अॅग्रिगेट वरची रॉयल्टी फक्त तुम्ही नागरिकांना घेऊ नका कारण महाराष्ट्राकरता बांधतोय आणि तुम्ही जर मला परवानगी दिली तर मी हे बांधतो पण नंतर त्याने आम्ही एमएसआरडीसीकडनं बांधतो खरं होतं कारण एमएसआरडीसीचा संस्थापक मीच आहे तुम्ही दोन्ही एकच गोष्ट आहे तुम्ही बांधा आता त्यांचं काम बहुतेक सुरू आहे ते वसई विरोधापर्यंत आम्हाला तर मी ताबडतोब गेल्याबरोबर जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आहे 1,00,000 कोटी रुपयाचा आणि हा हायवे तुमचं जीवन बदलला तुम्ही जी ग्रोथ करता इथे माझी विनंती आहे तुम्ही याला सांगितलं बोलवलं या हायवेच्या बाजूला जर तुम्ही स्मार्ट सिटी जर मुंबईचं नवी मुंबई झालं तसं तुम्ही वसई विरारचं नवीन वसई विरार करून प्लॅन डेव्हलपमेंट करून एक चांगली सिटी बांधणं व्हायबल आहे फटाफट दूर होईल सर आणि 60 आणि 40% फॉर्म्युला शेतकऱ्याला नका नाही ती 40% जागा सरकारला 60% शेतकऱ्याला पण त्याला काय बांधायचं ते सरकार सांगेल रिझर्वेशन राहील भलत्याच ठिकाणी बिअरबर टाकली ते नाही झालं रिझर्वेशन शाळेचं किंवा हॉस्पिटलचं किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स रेसिडेन्सचं ते ठरवून प्लॅन तयार करा 60% जागा त्याला आणि 40% जागा सरकारला आणि त्यातले 20% जागा ही रोड बनवणार करता 20% सरकारचा प्रॉफिट एक विभागाला 21,000 हे गुजरातमध्ये सुरतमध्ये असा रोड बनलो सरकारला लँड एक्विशनला पैसे द्यायची गरज नाही आणि जो शेतकरी आज जमीन 50,00,000 रुपयाने विकणार आहे त्याला 5 कोटी रुपये एकरी फायदा तो एक खुश होतो मी दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला या महाराष्ट्र सरकारच्या हा जो वरळी बांद्रा सेलिंग पुढे जो येणार आहे त्याची हा आमचा रोड चाललाय JNPT रोड आणि पुढच्या वर्षी 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं पण इथे जागा मिळण्यात बऱ्याच अडचणी झाल्या आता जवळपास सगळ्या मिळाल्या रस्त्याचं काम सुरू आहे पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत नक्की पूर्ण होईल आता रतलामपर्यंत पूर्ण झालेलं आहे तुम्ही जर कधी दिल्लीत आले ते रोडवर दिल्ली ते मुंबईपर्यंत 12 तास आणि हा JNPTपर्यंत आहे पण या ठिकाणी वसई विरारला कव्हर करून वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्टवर येणारा जो ब्रिज आहे तो जोडेपर्यंत एक्सप्रेस हायवेला जोडण्याचं काम मी करीन हे पण तुम्हाला मी या ठिकाणी विचारत आहे जसं आता जितेंद्रजी सांगितलं त्याप्रमाणे हा सगळा सिमेंट कॉन्क्रीटचा होतो आणि आज जो मी तुमचा रस्ता आहे तोही कॉन्क्रीटचा असतो कारण ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी तांब्याचे रस्ते टिकत नाही मला विश्वास आहे की या हायवेमुळे नक्कीच प्रगती आणि विकासासाठी या जिल्ह्याचा खूप फायदा होणार पण हा फायदा करायचा असेल तर आतापासून कमाल लागा नाही तर व्यापारी बिल्डर डेव्हलपर तिथे जाऊन चिपकले असतील पाहिजे आणि राजकारणी पण मला विचारतात अलाइनमेंट बता अलाइनमेंट नेतृत्व बता बोले लँड खरेदी हे आपले शेतकरी विकून टाकतात त्यामुळे नक्की तुम्ही प्लॅन करा मी तुम्हाला सगळी मदत करतो आणि याचा फायदा या भागातल्या लोकांना नक्की होईल आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे हा आशियातला सगळ्यात मोठा आहे 1380 किलोमीटर आहे आणि तुमची मी प्रॉब्लेम सोडवणार मी दिल्लीमध्ये दिल्लीपासून म्हणजे पंजाब हरियाणा राजस्थान उत्तराखंड हिमाचल काश्मीर हे जेवढे लोक दक्षिणेत जातात त्यांना मी सुरतला थांबवणार
आणि सूरत ते अहमदनगर, सूरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर आणि सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते हैदराबाद, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, कोचीन, त्यामुळे सगळा इथला दक्षिणेचा ट्रॅफिक आता तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम सुरू आहे. म्हणजे एक्झिस्टिंग रोड कॉन्क्रीटचा होईल, नवीन एक्सप्रेस हायवे सुरू होईल आणि त्यामुळे नक्की दक्षिणेचा ट्रॅफिक उत्तरेतून दक्षिणेला तोही कमी होईल. दोन गोष्टी मी ठरवल्या तर त्या करू शकलो नाही. एक माझ्या मनात होतं की हा जो पूल आहे, हा तुमचा पूल आहे, हा वसई विराजचा मुंबई जवळ काय म्हणतो रोड बंद, या पुलाकरता 1.5 वर्ष एन्व्हायरमेंट लायसन नाही. रोज ट्रॅफिक जाम होतो, कमी शिव्या खातो आणि त्याचं कारण काय तर त्या एन्व्हायरमेंटला महाराष्ट्र सरकारने चेअरमनच अपॉइंट नाही केलं 1.5 वर्ष. आणि काम अटकलं. तुमची गोष्ट खरी आहे की लोकांना किती त्रास होतोय मला माहिती आहे, कारण मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा या रोडनी गेलो आहे. मी आयुष्यात म्हणलं या रोडने कधी जाणार नाही, इतकी गर्दी मंगळचा हा सगळा रस्ता. त्या पुलाचं आता काम झालं. मला म्हणे उद्घाटन आलं, मला लाज वाटते मला यायची, कोणून काय ट्रॅफिक मी येत नाही आलो, कारण इतके वर्ष लोकांना त्रास आहे, तुम्हालाच त्रास झाला. खरं हे वाईट, जे कायदेशीर काम आहे ते झालं पाहिजे. काम करण्यामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि टाईम बोर्ड डिसिजन मेकिंग प्रोसेस पाहिजे. आता या तुमच्या काही ना कुणा रेल्वे करता, रोपवे करता, माझं आणि एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीचा बालमित्रांना रोपवेला कशाला पाहिजे म्हटलं एन्व्हायरमेंट लायसन रद्द करा, तेवढं रद्द करतो. आणि त्यांनी रद्द केल्यावर तुम्हाला झटके मारले, ये कागद लाव, वो कागद लाव, वो कागद लाव, होऊ नसतं दिलं काम. आणि त्याच्यात पुन्हा उत्साही एनजीओ एक मिळायला लागतं, म्हणजे चाललेलं काम कसं बंद करते, हेही बंद करते. मी म्हटलं अरे रोपवे केबल कार झाल्यामुळे स्कूटर, मोटर, बसेस या वरती जाणार नाही, त्यांना पेट्रोल डिझेलमुळे होणारा प्रदूषण संपणार आहे. त्याच्यामुळे प्रदूषण संपणार आहे, त्याला एनओसी कशाला पाहिजे म्हणजे कॅन्सल करा. आणि आता लिफ्ट आणि या सगळ्याकरता एनओसीची गरज नाही. मी 260 केबल कार, रोपवे, फॅनॅक्युलर रेल्वे बनवतो. माझ्या डोक्यामध्ये मी शिपिंग मंत्री होतो, मी नरीमन पॉइंट पासून तर वसईपर्यंत समुद्रातून स्काय बस चालवणार होतो. 200 लोकांवरती बसलेले डबल डेकर बसेस सरकारने समुद्रातून आले असते. दुर्बळ घेण्याचे आता खातं नाही, वॉटर ट्रान्सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे होऊ शकतं, हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या भागाचं महत्व लक्षात घेता हा भाग नक्की बदलेल. मला आपण जेवढी निवेदनं दिली आहेत ती गंभीरतेने मी त्याचा सगळ्याचा अभ्यास करून जेवढी कामं माझ्याकडे होण्यासारखी असतील ती मी नक्की करून देईल असा विश्वास व्यक्त करतो. वसई जनता सहकारी बँकेच्या उज्ज्वल भविष्याकरता मी पुढच्या वेळी कधी येईल तेव्हा बँक 5,000 कोटी रुपयापर्यंतचं लोन मागेल. एवढी प्रगती नक्की होईल अशा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. वीडियो में चल दिखाई दे रहे गूगल पे बारकोड को स्कैन कीजिए, चैनल को ज्वाइन बटन दबाकर ज्वाइन कीजिए, हमें आर्थिक रूप से मजबूत कीजिए. अभी के लिए इतना ही. अरे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.